शाळकरी मुलगी सारिका गावडे ही तिच्या चुलतीसोबत शेळ्या चारण्यासाठी गेली होती। आजूबाजूचा परिसर सुनसान होता आणि याच दरम्यान एकट्या मुलीसोबतच पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील चित्तूर वारूंपैकी ताळीचा वाडा येथे ही धक्कादायक घटना घडली। सारिका बबन गावडे ही शाळकरी मुलगी आपल्या चुलतीसोबत घराशेजारीच शेळी चारण्यासाठी गेली होती। दरम्यानच घरापासून 200 मीटर अंतरावर असणाऱ्या मंदिराजवळ दाट गवत आहे। या गवताच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सारिकावर हल्ला केला। त्यावेळी तिची चुलती बाजूलाच होती। चुलतीने आरडाओरडा केल्यावर बिबट्या पळून गेला, मात्र सारिकाचा जागेवर मृत्यू झाला असून सदर घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे व वन विभाग मलकापूर येथे झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। आतापर्यंत केंदारलिंगवाडी येथील शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू व अकळू येथील शाळकरी मुलावर हल्ला, 20 पेक्षा जास्त गाई म्हशी आणि 50 शेळ्या पुत्री बिबट्याने ठार केली आहेत।